शिल्पाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने बेसनचे लाडू. लाडूचे खूप सारे प्रकार आहेत, पण बेसनचे लाडू याची टेस्ट खूप छान आणि सर्वांच्याच आवडीची असते. याआधी मी दामट्याचे लाडू कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. सर आता बेसनचे लाडू बनवायला सुरुवात करूया. बेसन लाडू बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूयात. हे चणाचं पीठ घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता थोडीशी भरड आहे या पीठाची. तूप आहे एक वाटी, ही साखर आहे दोन वाट्या साखर आहे, पाणी एक वाटी आणि हे पिस्त्याचे काप घेतले आहेत थोडे. आपण आज थोड्या वेगळ्या पद्धतीचे बेसन लाडू बनवणार आहोत, त्यासाठी ही साखर दोन वाट्या घेतली आहे. याचे आपण सर्वात पहिल्यांदा बुरा किंवा ह्या तुम्ही तगार पण बोलता, तर आपण आज बुरा बनवून घेणार आहोत. आणि त्यासाठी एक वाटी पाणी आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे. तर आपण सर्वप्रथम बुरा बनवून घेऊयात. सर्वात आधी आपण पॅनमध्ये 2 वाट्या साखर टाकून घेऊयात. साखरेच्या बरोबर अर्ध्या प्रमाणामध्ये आपण 1 वाटी पाणी घेतलं आहे ते मिक्स करून घेऊया. साखर आपल्याला व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. साखर आपली छान अशी मेल झालेली आहे, तुम्ही पाहू शकता छान असा जाड असा थोडासा पाक झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1.5 चमचे तूप टाकून घेऊया. तूप टाकल्यामुळे आपला जो बुरा आहे तो एकदम मोकळा होण्यास मदत होते, त्यामुळे आपण यामध्ये तूप टाकून घेणार आहोत. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सतत त्याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचंय. आणखी 1/2 चमचा मी यामध्ये तूप टाकून घेत आहे. मिक्स करूया त्याला व्यवस्थित. आपले मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि गॅस बंद करून याला आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. हे मिश्रण पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं. भुरा बनवताना हे मिश्रण अशा प्रकारे घट्ट होत जातं. कंटिन्यू याला आपल्याला असं हलवत राहायचं जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाही. याला आपल्याला छान असं हलवून मोकळं करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आणि मऊ आपला पुरा झालेला आहे. पुरणासाठी आपलं जे बेसन भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण सर्व 1/2 वाटी तूप टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ घेतलं आहे हे टाकून घेऊया. आता बेसन आपल्याला बारीक आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे लालसर कलर येईपर्यंत. तूप याच्यामध्ये आपण गरजेनुसार भरून टाकूयात. बेसनला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजायला कमीत कमी आपल्याला 25 ते 30 मिनिटं लागतात. मी आणखी थोडं तूप टाकून घेणार आहे. तुपाचं प्रमाण थोडस जास्तच लागतं बेसन लाडू बनवण्यासाठी. आता हे तूप आणण्यामध्ये टाकूयात. तुम्ही पाहू शकता सगळं तूप याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बेसन पीठ छान असं तूप सोडत आहे. आता याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हलवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता त्याला छान असा लालसर कलर यायला लागलेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हपका मारून घेणार आहोत जेणेकरून लाडू छान दाणेदार बनतात. तुम्ही पाहू शकता बेसन छान असं दाणेदार दिसत आहे. बेसन लाडूचं मिश्रण छान आपलं असं बनवून झालेलं आहे. आता याला थोडा आपलं थंड होऊन देत आहे, रूम टेम्परेचरला येईपर्यंत ठेवून देऊया. आता हे मिश्रण आपलं छान असं थंड झालं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं बुरा ऍड करून घेऊया. करून घेऊया त्याला व्यवस्थित.
आता आपण याचे छोटे अशा आकारामध्ये लाडू वळून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार लहान मोठे करू शकतात. जर तुम्हाला मिश्रण थोडंसं असं सुक्क वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं आपण तूप ऍड करून हे लाडू वळता येऊ शकतात. छान असा आकार घेऊन घ्यायचा आहे. मस्त तुम्ही पाहू शकता छान आकार आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण एक पिस्त्याचा काप ठेवून घेऊया. मस्त अशाच प्रकारे आपण बाकीचे लाडू वळून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आकार छान आले आहे त्याचे आणि याचा सुगंधही खूप छान सुटलेला आहे. तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. मस्त छान असे दाणेदार आपले लाडू झालेले आहेत. हे खायला खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही घरी जरूर ट्राय करा. तर फ्रेंड्स आजची आपली दिवाळी स्पेशल बेसन लाडू रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल शिल्पा रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. थँक्यू.